नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ग्रंथपाल सागर भोयटे। माझ्या लायब्ररी ॲट द रेट सागर भोयटे या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच MCQ प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। MCQ प्रॅक्टिस सेटमधील प्रश्न हे लायब्ररी सायन्सच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा। त्याचबरोबर या चॅनलचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील। आज आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ प्रश्न पाहणार आहोत। MCQ प्रॅक्टिस सेटमधील पार्ट नंबर 3 आज आपण पाहणार आहोत। चला तर मग लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स MCQ प्रॅक्टिस सेट पार्ट नंबर 3 ला आज आपण सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, आस्क अप्रोच स्किल नॉलेज प्रिन्सिपल इज रिलेटेड टू। ऑप्शन ए क्लासिफिकेशन, ऑप्शन बी मॅनेजमेंट, ऑप्शन सी ICT, ऑप्शन डी स्टँडर्ड। याचे आन्सर आहे ऑप्शन बी मॅनेजमेंट। नेक्स्ट क्वेश्चन, द सब्जेक्ट ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी इज द आउटकम ऑफ द मोड ऑफ फॉर्मेशन ऑफ सब्जेक्ट नोन एज। ऑप्शन ए लूज असेंबलेज, ऑप्शन बी फिशन, ऑप्शन सी डिस्टिलेशन, ऑप्शन डी क्लस्टर। याचे आन्सर आहे ऑप्शन सी डिस्टिलेशन। नेक्स्ट क्वेश्चन, IIA फाउंडेड इन USA इन 1968 स्टँड्स फॉर। ऑप्शन ए इंटिग्रेटेड इंडस्ट्री असोसिएशन, ऑप्शन बी इन्फॉर्मेशन इंडस्ट्री असोसिएशन, ऑप्शन सी इंटिग्रेटेड इलिटरसी इरेडिकेशन असोसिएशन, ऑप्शन डी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन असोसिएशन। याचे आन्सर आहे ऑप्शन डी, डी इज करेक्ट आन्सर, इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन असोसिएशन। BSU मीन्स ब्रॉड सब्जेक्ट ऑर्डरिंग, बी इज करेक्ट आन्सर, बी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, द कन्सेप्ट ऑफ सिलेक्टिव डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन SDI वॉज इंट्रोड्यूस्ड बाय। ऑप्शन ए कैसर, ऑप्शन बी लिओन ऑफ IBM, ऑप्शन सी SR रंगनाथन, ऑप्शन डी डेरेक ऑस्टिन। याचे आन्सर आहे ऑप्शन बी लिओन ऑफ IBM। द कन्सेप्ट ऑफ सिलेक्टिव डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन SDI वॉज इंट्रोड्यूस्ड बाय लिओन ऑफ IBM, डी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, द बुक लायब्ररी ॲडमिनिस्ट्रेशन वॉज ब्रॉट आउट बाय रंगनाथन इन। ऑप्शन ए 1925, ऑप्शन बी 1933, ऑप्शन सी 1931, ऑप्शन डी 1935। करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी 1935। नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म लेक्सिकोग्राफी इज असोसिएटेड विथ। ऑप्शन ए कंपायलेशन ऑफ इन्सायक्लोपीडिया, ऑप्शन बी कंपायलेशन ऑफ हँडबुक, ऑप्शन सी कंपायलेशन ऑफ डिक्शनरीज, ऑप्शन डी नन ऑफ द अबव। याचे आन्सर आहे ऑप्शन सी कंपायलेशन ऑफ डिक्शनरी। द लेक्सिकोग्राफी इज असोसिएटेड विथ कंपायलेशन ऑफ डिक्शनरी इज द करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, अ प्रिंट इज एन। ऑप्शन ए आर्टिकल टू बी प्रेझेंटेड इन अ कॉन्फरन्स, ऑप्शन बी कॉन्फरन्स पेपर टू बी इन्क्लुडेड इन द प्रोसिडिंग्स, ऑप्शन सी नायदर ए नॉर बी, ऑप्शन डी बोथ ए अँड बी। अ प्रिंट प्रिप्रिंट इज एन आर्टिकल टू बी प्रेझेंटेड इन अ कॉन्फरन्स अँड कॉन्फरन्स पेपर टू बी इन्क्लुडेड इन द प्रोसिडिंग। आन्सर इज डी बोथ ए अँड बी इज द करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, बायनरी सिस्टीम ऑफ नंबर्स यूजेस ओनली। आन्सर इज बायनरी सिस्टीम ऑफ नंबर 2 digit, ए इज द करेक्ट आन्सर। बायनरी नंबर हा 2 digitचा असतो। नेक्स्ट क्वेश्चन, RSS फील्ड इज अ टूल ऑफ ग्राफिक डिझाईन, वेब 1.0, वेब 2.0,
architecture. RSS speed is a lot of. Option C is correct. Web 2.0. Next question. Virtua accommodates different version of the MARC standard. First MARC, UK MARC, CAN MARC, SWE MARC, all of the above. Correct answer is D. SWE MARC. All of the above. Virtua accommodates different version of the MARC standard. SWE MARC, all of the above. Is the correct answer D. Next question. Which is the journal of library and information science? Abacus, ACTA, Numerica, Interlending and Document Supply, all of the above. Which is the journal of library and information science? Option C is correct answer. Interlending and Document Supply is the library and information science journal. Next question. What is APS? What is APS? Option A, a search engine. Option B, a full text e-resources. Option C, bibliographic databases. Option D, library management software. याचे आंसर आहे ऑप्शन बी, अ फुल टेक्स्ट ई रिसोर्सेस इज द करेक्ट आंसर बी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चनर इज अ. ऑप्शन ए रिसर्च मेथड. ऑप्शन बी मेजरमेंट टेक्निक. ऑप्शन सी टूल फॉर डाटा कलेक्शन. ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. क्वेश्चनर इज अ टूल फॉर डाटा कलेक्शन. ऑप्शन सी इज अ करेक्ट सेंटेंस. क्वेश्चनर इज अ टूल फॉर डाटा कलेक्शन. Next question. The CD alphabets in CDSISIS stands for. Option A, computerized documentation. Option B, condensed disk. Option C, compact disk. Option D, compact disk. The CD alphabets in CDSISIS stands for. Option A is correct answer. Computerized documentation is the correct answer. Next question. Electronic telecommunication system joining millions of computers together. Option A, email. Option B, internet. Option C, SMAIL. Option D, UPS. Option B is a correct answer, internet. Electronic telecommunication system joining millions of computers together. Answer is internet. Next question. Following is not a social bookmarking site. Dig, Delicious, Skydo, Facebook. Option C is correct answer. Skydo is not a social bookmarking site. Next question. Following is not a network protocol. HTTP, SMTP, TCP, IP, Z39.50. यापैकी D is a correct answer. D is not a network protocol. Z39.50 is not a network protocol. Next question. Identify the odd one from the following. Koha, VTLS, Slim++, Sol. Answer is A. Koha is odd one from the following. Next question. Following is not a web 2.0 tool. Blog, Facebook, UGC, InfoNet 2.0, RSS feed. C is the correct answer. UGC InfoNet 2.0 is not a web 2.0 tool. Next question. Following is an example of microblogging. WordPress, Blogspot, LiveJournal, Twitter. Answer is D. Twitter is an example of microblogging. Next question. Nowadays, how many types of protocol are used? 5, 4, 3, 2. Answer is D. 2 protocol type are used. Next question. Which type of protocol is used by interface for public data network PDN? Option A, X.25. Option B, X.12. Option C, X.13. Option D, X.20. Answer is A, X.25 is the correct answer. Next question. Resource sharing is a part of. Option A, library cooperation. Option B, library administration. Option C, library management. Option D, library cataloging. Resource sharing is a part of. Option A, library cooperation is the correct answer.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आज आपण इथंच थांबतो आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील. धन्यवाद.